तर मित्रांनो बघूया आपण मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर कसं करायचं आहे. या ठिकाणी मीटर पर सेकंडचे किलोमीटर पर आवर करण्यासाठी मित्रांनो काय करावं लागणार आहे, आपल्याला 18/5 ने मल्टीप्लाय करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, मीटर पर सेकंडचे किलोमीटर पर आवरमध्ये रूपांतर करताना 18/5 ने मल्टीप्लाय करावं लागणार आहे. तर याचे आपण एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आहे 10 मीटर पर सेकंडचे किती किलोमीटर पर आवर. व्हेरी सिम्पल, दिलेला नंबर आहे 10 मीटर, मल्टीप्लाय करायचं आहे आपल्याला माहिती कशाने मल्टीप्लाय करायचं आहे, 18/5. आता या ठिकाणी डिवाईड करूया, 5 1 5, 5 2 10, 18 2 36, 36 किलोमीटर पर आवर हे आपलं आन्सर असेल. मित्रांनो सेकंड एक्झाम्पल 25 मीटर पर सेकंडचे किती किलोमीटर पर आवर. हे एक तर समजतं तुम्हाला की पुढचे गणितं जे रेल्वेचे आहेत ते गणितं नक्की समजणार आहेत, काळजीपूर्वक बघा. 25 × 18/5, 5 1 5, 5 5 25, 18 5 90 किलोमीटर पर आवर. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक गोष्ट म्हणजे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये रूपांतर करताना 5/18 मल्टीप्लाय करायचं आहे, आणि मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवरमध्ये रूपांतर करताना 18/5 ने मल्टीप्लाय करायचं आहे. 5/18 का 18/5 याच्यामध्ये आपला गोंधळ होतो, तर हे आपल्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल फॉर यू, 40 मीटर पर सेकंडचे किलोमीटर पर आवर किती. सिम्पली 40 × 18/5, 5 1 5, 5 8 40, आणि 18 8 144 किलोमीटर पर आवर. समजलं ना मित्रांनो तुम्हाला. तर आता तुमच्यासाठी मी दोन एक्झाम्पल सरावासाठी देतो, ते एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि सोडवा, आन्सर कमेंटमध्ये सांगा मला. मित्रांनो सरावासाठी दोन एक्झाम्पल दिले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे 35 मीटर पर सेकंड तर किती किलोमीटर पर आवर, आणि दुसरं आहे 50 मीटर पर सेकंड तर किती किलोमीटर पर आवर. दोन्ही एक्झाम्पल सोडून बघा आणि तुमच्या मनानं काही घेऊन बघा आणि ते सुद्धा सोडून बघा. सरावाने माणूस शिकत असतो, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस करत राहा, गणितं सोडवत राहा आणि गणितावर प्रेम करत राहा. थँक्यू.